नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील नाम व नामाचे प्रकार या भागावर प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण जो माझ्या चॅनलला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो। या भागामध्ये आपण नाम व नामाचे प्रकार यावर आधारित विविध परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। त्यामध्ये PSI, STI, असिस्टंट लिपिक, टंक लेखक, DRCET, समाज कल्याण, जलसंपदा, तलाठी, पोलीस भरती, राज्य परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिपाई, शिष्यवृत्ती अशा विविध परीक्षेमध्ये विचारले गेलेले 100 प्रश्न या व्हिडिओमध्ये दिलेले आहे, सोबतच त्यांची उत्तरे सुद्धा दिलेली आहे। हा व्हिडिओ पाहताना आपण जे प्रश्न ऐकाल वाचाल त्याची उत्तरे सुद्धा आपण कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता। या व्हिडिओ मध्ये जे प्रश्न विचारलेले आहे त्याची उत्तर देण्यासाठी जोपर्यंत आपल्याला नाम व नामाचे प्रकार सविस्तरपणे माहित असणार नाही तोपर्यंत आपण त्याची उत्तरे सोडवू शकणार नाही। यासाठी वर आय बटन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन आपण नाम व नामाचे प्रकार हा भाग सविस्तरपणे पाहू शकता। सोबतच माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट मध्ये आपण मराठी व्याकरणावर आधारित विविध व्हिडिओ पाहू शकता। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे, त्या वीराच्या मृत्यूने महात्माही हळहळला, या वाक्यातील वीर हे कोणते नाम आहे? आणि पर्याय आहेत अ सामान्य, ब भाववाचक, क जनसमुदाय, ड विशेष। या ठिकाणी उत्तर कमेंट बॉक्स मध्ये पाठवण्यासाठी मी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ देणार आहे। त्या वेळेमध्ये आपण कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाठवायचं आहे, किंवा आपल्याला जास्त वेळ लागत असेल तर आपण पॉज करून सुद्धा व्हिडिओ पाहू शकता। मी उत्तरासाठी जास्त वेळ दिल्यास किंवा उत्तराचे स्पष्टीकरण दिल्यास व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, तर आपला वेळ सुरू होतो आत्ता। आणि उत्तर आहे सामान्य नाम। पुढचा प्रश्न आहे, नुसती फुशारकी काय कामाची, या वाक्यातील फुशारकी हे कोणते नाम आहे? पर्याय अ विशेषण, ब भाववाचक नाम, क सामान्य नाम, ड विशेष नाम। उत्तर आहे भाववाचक नाम। खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते? पर्याय आहेत अ रस्ता, ब भारत, क हिमालय, ड गंगा। उत्तर अ रस्ता। बाबांनी मला शाबासकी दिली, या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात सांगा। पर्याय अ विशेष नाम, ब भाववाचक नाम, क सामान्य नाम, ड यापैकी नाही। उत्तर ब भाववाचक नाम। ज्या नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना रिकामी जागा म्हणतात। पर्याय अ सर्वनाम, ब सामान्य नाम, क भाववाचक नाम, ड समूहवाचक नाम। उत्तर ब सामान्य नाम। एकाच जातीचे परंतु विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे नाम रिकामी जागा होय। अ विशेष नाम, ब भाववाचक नाम, क सामान्य नाम, ड समूहवाचक नाम। उत्तर अ विशेष नाम। डोळ्यांना न दिसणारा पण इतर ज्ञानेंद्रियांना जाणवणारा भावदर्शक शब्द म्हणजे रिकामी जागा होय। अ विशेषण, ब भाववाचक नाम, क विशेष नाम, ड सामान्य नाम। उत्तर ब भाववाचक नाम। गंभीर
या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? अ गंभीरता, ब गंभीरपण, क गंभीरत्व, ड गांभीर्य। उत्तर आहे ड गांभीर्य। रिकामी जागा बैलगाडी हाकत होता। या वाक्यात दिलेल्या पर्यायांपैकी रिकाम्या जागी योग्य नाम निवडा। पर्याय आहेत अ वाहक, ब माहूत, क गाडीवान, ड चालक। उत्तर क गाडीवान। पुढील शब्दांतून भाववाचक नाम ओळखा। अ गुलाम, ब वकिली, क गायक, ड लबाड। उत्तर आहे ब वकिली। मित्र या शब्दाला कोणता प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होईल? अ त्व, ब ई, क पण, ड गिरी। उत्तर आहे त्व। मित्र पासून मित्रत्व हे भाववाचक नाम तयार होते। साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले। या वाक्यातील नाम ओळखा। अ पुस्तक, ब श्यामची आई, क साने गुरुजी, ड सर्व पर्याय बरोबर। उत्तर आहे ड सर्व पर्याय बरोबर। दिनेशने गणरायाला दुर्वाची रिकामी जागा वाहिली। या वाक्यात दिलेल्या पर्यायांपैकी रिकाम्या जागी योग्य नाम निवडा। अ जुडी, ब पेंढी, क गड्डी, ड मुळी। उत्तर अ जुडी। सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा। अ भाववाचक नाम, ब समूहवाचक नाम, क विशेष नाम, ड सामान्य नाम। उत्तर अ भाववाचक नाम। तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो। या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा। अ विशेष नाम, ब भाववाचक नाम, क सामान्य नाम, ड समूहवाचक नाम। उत्तर क सामान्य नाम। खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? अ नवलाई, ब पुस्तक, क लेखनी, ड हिमालय। उत्तर आहे अ नवलाई। वानर झाडावर चढले। या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा। अ भाववाचक नाम, ब विशेष नाम, क सामान्य नाम, ड धातु साधित नाम। उत्तर क सामान्य नाम। पुढील पर्यायांपैकी नाम ओळखा। अ उतारा, ब हसरा, क बोलका, ड बावरा। उत्तर अ उतारा। खालीलपैकी सामान्य नाम ओळखा। अ चंद्र, ब लेखनी, क कडूपणा, ड गारवा। उत्तर ब लेखनी। वात्सल्य हा शब्द रिकामी जागा आहे। अ विशेष नाम, ब भाववाचक नाम, क सामान्य नाम, ड समूहवाचक नाम। उत्तर ब भाववाचक नाम। त्याचे वागणे चांगले नाही। या वाक्यातील वागणे हे कोणते नाम आहे? अ सामान्य नाम, ब धातु साधित नाम, क विशेष नाम, ड भाववाचक नाम। उत्तर ब धातु साधित नाम।
कारण वाघ या नामापासून कारण वाघ या धातूपासून वागणे हे धातुसाधित नाम तयार झाले आहे. 16 सोमवार हे कोणते नाम आहे? अ भाववाचक नाम, ब सर्वनाम, क विशेष नाम, ड सामान्य नाम. उत्तर ड सामान्य नाम. बोलणाऱ्याचे काय जाते या वाक्यात बोलणाऱ्याचे या शब्दाची जात कोणती? अ सामान्य नाम, ब विशेष नाम, क क्रियापद, ड धातुसाधित नाम. उत्तर आहे ड धातुसाधित नाम. खालील पैकी भाववाचक नाम ओळखा. अ उंची, ब शरद, क पुस्तक, ड झाडे. उत्तर अ उंची. पुढील पर्यायांपैकी नाम नसणारा शब्द ओळखा. नाम नसणारा. अ गोडी, ब गोडवा, क गोडपणा, ड गोड. उत्तर ड गोड. गोड हे नाम नाही तर विशेषण आहे. पुढील पर्यायांपैकी नाम ओळखा. अ भित्रा, ब लबाड, क धैर्य, ड शूर. उत्तर क धैर्य. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर या काव्यपंक्तीतील नाम कोणते? अ पिवळे, ब तांबूस, क ऊन, ड कोवळे. उत्तर क ऊन. खालील पैकी विशेष नाम ओळखा. अ मोत्या, ब लेख, क पुस्तक, ड स्त्रीत्व. उत्तर अ मोत्या. समुद्र या नामाचा प्रकार ओळखा. अ भाववाचक नाम, ब समूहवाचक नाम, क विशेष नाम, ड सामान्य नाम. ड सामान्य नाम. काय सुंदर देखावा आहे हा या वाक्यातील नाम ओळखा. अ सुंदर, ब काय, क देखावा, ड हा. उत्तर क देखावा. खालील पैकी भाववाचक नाम ओळखा. अ कळप, ब कीर्ती, क रामा, ड वर्ग. उत्तर ब कीर्ती. लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ विशेष नाम, ब सामान्य नाम, क सर्वनाम, ड भाववाचक नाम. ब सामान्य नाम. खालील पैकी विशेष नाम कोणते ते सांगा. अ श्रीलंका, ब राष्ट्र, क गाय, ड दिशा. उत्तर अ श्रीलंका. पुढील पर्यायांपैकी नाम ओळखा. अ उत्साह, ब वर्णनीय, क होत करू, ड प्रापंचिक. उत्तर अ उत्साह. जीवनात चांगुलपणा दाखविणाऱ्या माणसांना मोठे होता येते असे नाही. या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. अ सामान्य नाम, ब विशेष नाम, क भाववाचक नाम,
ड सर्वनाम. उत्तर क भाववाचक नाम. खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते? अ भारत, ब रस्ता, क हिमालय, ड गंगा. उत्तर ब रस्ता. पुढील पर्यायांपैकी नाम नसणारा शब्द ओळखा. अ उदर, ब उभय, क उखळ, ड उखाना. उत्तर ब उभय. माधुरी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? अ सामान्य नाम, ब भाववाचक नाम, क विशेष नाम, ड द्रववाचक नाम. उत्तर क विशेष नाम. सिंह हा शूर प्राणी आहे. या वाक्यातील रेखांकित नामाचा प्रकार ओळखा. अ विशेष नाम, ब भाववाचक नाम, क सामान्य नाम, ड यापैकी नाही. उत्तर क सामान्य नाम. पुढील पैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? अ दांडगाई, ब आज्ञावेताळ, क अरवली, ड आमराई. उत्तर ड आमराई. पुढील पर्यायांपैकी नाम ओळखा. अ गर्द, ब मर्द, क गर्विष्ठ, ड उत्कृष्ट. उत्तर आहे ब मर्द. खाली दिलेल्या शब्दांतून भाववाचक नाम ओळखा. अ गरीब, ब गरिबीपण, क गरिबी, ड गर्भश्रीमंत. उत्तर क गरिबी. पुढील पर्यायांपैकी नाम ओळखा. अ उदार, ब उत्कृष्ट, क उत्तम, ड उद्यम. उत्तर ड उद्यम. खालील पैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? अ देवराष्ट्र, ब महाराष्ट्र, क धृतराष्ट्र, ड परराष्ट्र. उत्तर ड परराष्ट्र. वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. अ सामान्य नाम, ब विशेष नाम, क भाववाचक नाम, ड सर्वनाम. उत्तर ब विशेष नाम. शहर हे कोणते नाम आहे? अ सामान्य नाम, ब धातु साधित नाम, क विशेष नाम, ड भाववाचक नाम. उत्तर अ सामान्य नाम. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नकोत, भीम हवेत. या वाक्यातील रेखांकित शब्दाचा प्रकार ओळखा. अ सर्वनाम, ब विशेष नाम, क नाम, ड सामान्य नाम. उत्तर ड सामान्य नाम. पोहणे हा उत्तम व्यायाम आहे. या वाक्यातील धातु साधित नाम कोणते? अ पोहणे, ब उत्तम, क व्यायाम, ड हा. उत्तर अ पोहणे. पोह या धातू पासून पोहणे हे धातु साधित नाम तयार झाले आहे. खालील पैकी द्रव्यवाचक नाम कोणते? अ सोने, ब तूप, क तांदूळ, ड तांडा. उत्तर ब तूप.
तर रे वाईक राजा हे खालीलपैकी काय आहे? अ विशेषणाम, ब गुणविशेषण, क क्रियापद, ड सर्वनाम। उत्तर अ विशेषणाम। खालीलपैकी बहुवाचक नाम कोणते? अ गुलामगिरी, ब स्वर्गीय, क गुलाम, ड सामाजिक। उत्तर अ गुलामगिरी। पुढील पर्यायांपैकी नाम नसणारा शब्द ओळखा। अ अडचण, ब वैयक्तिक, क मेहनत, ड पदार्थ। उत्तर ब वैयक्तिक। गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा। अ भाववाचक नाम, ब विशेष नाम, क सामान्य नाम, ड धातु साधित नाम। उत्तर अ भाववाचक नाम। सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा। अ गुणविशेषण, ब सामान्य नाम, क सर्वनाम, ड भाववाचक नाम। उत्तर आहे ड भाववाचक नाम। मित्रांनो, या प्रश्न उत्तराच्या पद्धतीमध्ये अजून आपल्याला काय बदल हवाय ते आपण कमेंट बॉक्स मध्ये पाठवू शकता, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तशा प्रकारचा बदल करता येईल। पुढचा प्रश्न पाहू। खालीलपैकी समुदायवाचक नाम कोणते? अ शहर, ब ज्वारी, क हिमालय, ड जुडी। उत्तर आहे ड जुडी। श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यात विशेषणाचे नाम करा। वाक्य दिलेली आहे पहा या ठिकाणी। अ श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात, ब श्रीमंतांना गर्व असतो, क श्रीमंत नेहमी गर्व करतात, ड श्रीमंत माणसे गर्वाने पछाडतात। उत्तर आहे ब श्रीमंतांना गर्व असतो। प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? अ सामान्य नाम, ब विशेष नाम, क भाववाचक नाम, ड व्यक्तिवाचक नाम। उत्तर क भाववाचक नाम। खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? अ धैर्य, ब कीर्ती, क चांगुलपणा, ड गांधीजी। उत्तर ड गांधीजी। खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते? अ फूल, ब आमराई, क पितळ, ड गहू। उत्तर ब आमराई। सकाळी मी उबदार दुलईतून बाहेर पडलो या वाक्यातील नाम ओळखा। अ दुलई, ब सकाळी, क मी, ड उबदार। उत्तर आहे अ दुलई। पुढील पर्यायापैकी नाम ओळखा। अ भीती, ब भित्रा, क डरपोक, ड प्रेमळ। उत्तर अ भीती। पुढील पर्यायापैकी नाम नसणारा शब्द ओळखा। अ समुद्र, ब मासा, क मीठ, ड खारट। उत्तर ड खारट। पुढील पर्यायापैकी नाम नसणारा शब्द ओळखा। अ संधी, ब मंदी, क स्वच्छंदी, ड नंदी। उत्तर क स्वच्छंदी। कापड या नामाचा प्रकार शोधा। अ धातु साधित, ब भाववाचक, क
विशेषण ड पदार्थवाचक। उत्तर ड पदार्थवाचक। लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ सामान्य नाम, ब समूहवाचक नाम, क विशेष नाम, ड सर्वनाम। उत्तर अ सामान्य नाम। विदूषकाचे साहस पाहून प्रेक्षकांनी आपल्या भुवया उंचावल्या। या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? अ तीन, ब चार, क दोन, ड पाच। उत्तर आहे ब चार। गोड या शब्दाला कोणता प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होईल? अ त्व, ब आई, क ता, ड वा। उत्तर ड वा। गोड पासून गोडवा। खालील पैकी कोणते भाववाचक नाम नाही? अ माधुर्य, ब मानुसकी, क गुलाम, ड गोडवा। उत्तर क गुलाम। विठ्ठल या शब्दाची जात ओळखा। अ सामान्य नाम, ब विशेष नाम, क भाववाचक नाम, ड यापैकी नाही। उत्तर ब विशेष नाम। खालील पैकी कोणते भाववाचक नाम नाही? अ शांत, ब नवलाई, क समता, ड धैर्य। उत्तर अ शांत। कैकईला दशरथाने दोन वर दिले रेखांकित शब्दाची जात ओळखा। अ नाम, ब सर्वनाम, क क्रियापद, ड शब्दयोगी अव्यय। उत्तर अ नाम। खालील पैकी सामान्य नाम कोणते? अ हिंदुस्तान, ब मानवता, क शाळा, ड गोदावरी। उत्तर क शाळा। भाववाचक नामाबद्दल चुकीची जोडी शोधा। अ उदार औदार्य, ब हुशार हुशारी, क वीर वीरता, ड सरळ सरळाई। उत्तर ड सरळ सरळाई। सुलभा हे कोणते नाम आहे? अ विशेष नाम, ब सामान्य नाम, क सर्वनाम, ड भाववाचक नाम। उत्तर अ विशेष नाम। खालील पैकी भाववाचक नाम कोणते? अ देव, ब ताजमहल, क कळप, ड गरिबी। उत्तर ड गरिबी। सामान्य नाम ज्या शब्दात दिलेले आहे तो शब्द ओळखा। अ अरवली, ब आमराई, क दांडगाई, ड आज्ञावेताळ। उत्तर ब आमराई। धावणे हे सविताचे जीवनच आहे। या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? अ चार, ब एक, क दोन, ड तीन। उत्तर ड तीन। पक्षी हे सामान्य नाम आहे तर चिमणी हे कोणते नाम आहे? अ सामान्य नाम, ब समूहवाचक नाम, क विशेष नाम, ड भाववाचक नाम। उत्तर क विशेष नाम। खालील पैकी भाववाचक नाम कोणते? अ गुलामगिरी, ब
स्वर्गीय, क गुलाम, ड सामाजिक। उत्तर अ गुलामगिरी। मला त्यांनी वाचनाचा छंद लावला। या वाक्यातील नाम ओळखा। अ मला, ब त्यांनी, क छंद, ड लावला। उत्तर आहे क छंद। खालील पैकी विशेष नाम कोणते? अ भारत, ब गाय, क वृक्ष, ड विद्यार्थी। उत्तर अ भारत। विशेष नाम ज्या शब्दात दिलेले आहे तो शब्द ओळखा। अ सरस्वती, ब नवलाई, क वाघ, ड महासागर। उत्तर अ सरस्वती। पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते? अ कळप, ब कीर्ती, क रामा, ड घार। उत्तर ब कीर्ती। खालील पैकी सामान्य नाम कोणते? अ नदी, ब गंगा, क कृष्णा, ड नर्मदा। उत्तर अ नदी। भाववाचक नामाबाबत खालील पैकी चुकीची जोडी शोधा। अ सुंदर, सौंदर्य, ब नवल, नवली, क शूर, शौर्य, ड गंभीर, गांभीर्य। उत्तर ब नवल, नवली। खालील पैकी पदार्थवाचक नाम कोणते? अ पाणी, ब तांबे, क साखर, ड पर्वत। उत्तर क साखर। गोदावरी नदीवर जायकवाडी हे धरण बांधले आहे। या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? अ पाच, ब दोन, क चार, ड तीन। उत्तर क चार। खालील पैकी भाववाचक नाम कोणते? अ पाटील, ब सोमवार, क श्रीमंत, ड पौरुषत्व। उत्तर ड पौरुषत्व। पुढील पर्यायापैकी नाम ओळखा। अ कुशल, ब वाचन, क तज्ञ, ड रुबाबदार। उत्तर ब वाचन। प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? अ सामान्य नाम, ब भाववाचक नाम, क विशेष नाम, ड सर्वनाम। उत्तर ब भाववाचक नाम। खालील पैकी भाववाचक नाम कोणते? अ हुशारकी, ब शहाणी मुले, क थोडी फळे, ड बोलका पत्थर। उत्तर अ हुशारकी। आमच्या गावात बरेच पाटील आहेत। या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा। अ भाववाचक नाम, ब सामान्य नाम, क विशेष नाम, ड विशेषण। उत्तर ब सामान्य नाम। पुढील पैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे? अ सुंदरा, ब गुलाम, क पाटील की, ड पाटील। उत्तर क पाटील की। गुच्छ हे कोणते नाम आहे? अ सामान्य नाम, ब विशेष नाम, क समूहवाचक नाम, ड पदार्थवाचक नाम।
उत्तर क समूहवाचक नाम। तूप हे कोणते नाम आहे? अ विशेष नाम, ब सामान्य नाम, क समूहवाचक नाम, ड द्रव्यवाचक नाम। उत्तर ड द्रव्यवाचक नाम। भारत माझा देश आहे या वाक्यातील रेखांकित नामाचा प्रकार ओळखा। अ विशेष नाम, ब भाववाचक नाम, क सामान्य नाम, ड यापैकी नाही। उत्तर अ विशेष नाम। आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो या वाक्यातील नाम ओळखा। अ नियम, ब सर्वजण, क आम्ही, ड पाळतो। उत्तर अ नियम। पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखा। अ श्रीमंती, ब दरिद्र, क गवई, ड कवयित्री। उत्तर अ श्रीमंती। आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? अ तीन, ब चार, क दोन, ड एक। उत्तर अ तीन। सुलभा हे कोणते नाम आहे? अ विशेष नाम, ब सामान्य नाम, क सर्वनाम, ड भाववाचक नाम। उत्तर अ विशेष नाम। धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की पाठवा।